आम्ही संपूर्ण शिवसेनेचे आमदार खासदार जिल्हा प्रमुख संपूर्ण नेते उपनेते यांनी आवाज उचलला आणि आज शिवसेनेचा हिंदुत्वाचा आवाज या मैदानावरती तुम्हाला दिसत आहे। पण आज तुम्ही जो घाम गाळता हा तो एकनाथ शिंदे यांना मोठं करण्यासाठी आणि त्यांची शक्ती महाराष्ट्राला दाखवण्यासाठी। आम्ही जे हे घाम गाळतोय तो फक्त शिवसेनेसाठी। एकनाथ भाई शिंदेनी सुद्धा खूप घाम गाळलाय आणि तुम्ही तुम्हाला सांगतो की शिंदेगड शिंदेगड हे कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही म्हणू नका। शिवसैनिक आम्ही आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत। जोपासून बाळासाहेबांच्या विचाराशी तुम्हाला सांगतो की आम्ही प्रभावित होऊन या ठिकाणी जमलोय, तेव्हापासून आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत आणि आजही तुम्हाला सांगतो की आम्ही निष्ठावंत आहोत। तुम्ही प्रचंड आनंदी पाहत होता, झेंडा फिरवताना प्रचंड आनंदी होतात, तुम्हाला आज आनंद अश्रू या ठिकाणी येत होते अशा प्रकारची परिस्थिती आहे। पूर्ण प्रश्न करतो तुम्हाला आज आनंद अश्रू येत होते, एवढे आनंदी होतात, मात्र कधी काळी तुम्हाला उद्धव ठाकरे साठी अश्रू आलेले देखील पाहायला मिळेल, दोन अश्रू मधला फरक का? त्यावेळा सुद्धा सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब हे आता कुठेतरी थांबवा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण दोन पाऊल मागे घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन आपण चाललं पाहिजे। त्यावेळा जर साहेबांना दोन पाऊल जर मागे घेतले असते, माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाचं ऐकलं असतं, तर मला वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये हे दोन दसरा मेळावे आपल्याला दिसले नसते। मित्र, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।